खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेमध्ये शिंदे सरकारवर त्यांनी सडकून टीका केली आहे. ट्रिपल इंजिनच्या राजकारणामुळे सामान्य नागरिक भरडला जातोय असं देखील यावेळी त्यांनी म्हटलंय. हे सरकार कॉर्पोरेट आहे की काय असा देखील सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. तसेच आनंदाचा शिदा या योजनेवरून देखील सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला घेरलंय आणि हे सरकार जाहिरातीचं सरकार असल्याचा देखील टोला त्यांनी यावेळी लगावलाय. पाहूयात. त्याचं स्पष्टीकरण मला असं वाटतं एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरनी पार्लमेंटमध्ये करावं. एखादा भारतीय जनता पक्षात सत्तेत असलेला व्यक्ती या सगळ्याबद्दल ज्या पद्धतीने बोलतात ते अनेक वर्ष लष्करात पण राहिलेले आहेत. मला असं वाटतं याचं क्लॅरिफिकेशन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आणि डिफेन्स मिनिस्टरनी आम्हाला पार्लमेंटमध्ये द्यावं. म्हणजे ते काय हल्ला झालेला आहे का, काय केलेला आहे का? नाही मग तसं जर विधान व्ही के सिंगांनी केलं असेल तर तसा काही प्लॅन आहे? तसं काही म्हणजे मग काही कॉम्प्रोमाइज झालाय का कुणाबरोबर? म्हणजे काय कशा बेसिसवर ते बोलत आहेत त्याचं क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड द्यावं. मी हा विषय रेस करणार आहे पार्लमेंट. नाही, बारसूचा जे काय आहे तो प्रकल्प करायचा आहे त्याच्या अर्थातच त्याची जबाबदारी सगळी सरकारवर असते आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेला आज ट्रिपल इंजिन सरकार जे आहे ते ट्रिपल इंजिन सरकारनी दुष्काळ, बारसूची येणारी इन्व्हेस्टमेंट आणि आज महागाई, बेरोजगारी आणि ती अस्वस्थता, क्राईम वाढलेला या राज्यामध्ये आणि दुष्काळाची परिस्थिती, या सगळ्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी एक सही केली पण महाराष्ट्र सरकारची तयारी झाली आहे का सगळी? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अनेक वेळा असं झालं आहे की भारताचे माननीय प्रधानमंत्री एखादा अनाउन्समेंट करतात आणि जेव्हा ते महाराष्ट्रात येतं दुसराच राज्य घेऊन जातं ते. त्याच्यामुळे नक्की काय चाललंय या महाराष्ट्र सरकारचं हा एक मोठा प्रश्नच आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचं आता कंत्राटी पद्धतीने काम सुरू होते, पगाराचं कारण देत नाही. एका कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये 3 कंत्राटी कामगार काम करतात असं होतं. दुसऱ्या बाजूला शासन आपल्या दारी कार्यक्रम होते त्याला खर्च होते करोडो रुपये. त्याच्यानंतर जे 150 कोटी रुपये जे आमदारांच्या सुरक्षेवर खर्च केले जातात. एका बाजूला आमदारांच्या सुरक्षेवर खर्च केला जातो, मात्र कर्मचाऱ्यांच्या जे काही कर्मचारी आहेत मला पूर्णपणे हा प्रश्न तुमचा मान्य आहे आणि मी स्वतःही त्याच्या विरोधात ट्विट केलेलं आहे. कारण का माझं म्हणणं आहे की एवढा मोठा निर्णय सगळंच जर कॉन्ट्रॅक्टवर चाललं असेल आज लोक कष्ट करून स्वतःच्या मुलांना का शिकवतात? कारण का लोक शिकवतात की आपल्या मुलाला एक चांगली सरकारी नोकरी मिळेल आणि त्यांनी राज्याची आणि देशाची सेवा त्या माध्यमातून करावी. तर तेच कॉन्ट्रॅक्टवर असणार असतील तर मला सांगा, समजा एखादा कॉन्ट्रॅक्टवर घेतला तो बिचारा कष्ट करून, आई वडिलांनी कष्ट करून त्याला अधिकारी केला, अधिकारी केल्यानंतर जर त्यांनी मग 30-35-40 वर्षी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं मग काय करणार? मग तो 40 वर्षाचा माणूस कुठे जाणार? त्याचा EMI असतो, त्याच्या मुलांचं शिक्षण असतं, त्याच्या बायको घराचा खर्च असतो, ह्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे सरकारचं कॉर्पोरेटायझेशन हे झालेलं दिसतंय. म्हणजे सरकार आहे काय कॉर्पोरेट आहे हे खरं चिंताचा विषय आहे. मला असं वाटतं कुठलाही असा निर्णय घ्यायच्या वेळी त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. वाचित बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.